विदर्भ के किसानों को शिक्षित प्रोत्साहित और सक्षम बनाने के इरादे से शुरू की गई एग्रोविजन राष्ट्रीय कृषि प्रदर्शनी का आयोजन इस बार 25 से 28 नवंबर तक किया जाएगा। इस साल यह आयोजन PDKV मैदान दाभा में होगा। यह जानकारी केंद्रीय भूतल परिवहन मंत्री एवं एग्रोविजन के मुख्य प्रवक्ता नितिन गडकरी ने रविवार को पत्र परिषद में दी। इस दौरान आयोजन सचिव रवि बोरटकर, सलाहकार समिति के चेयरमैन डॉ. CD माई, सुधीर दिवे, आनंदराव राउत, प्रशांत कुकड़े, गिरीश गांधी, श्रीधर ठाकरे, रमेश मानकर आदि प्रमुखता से उपस्थित थे। इस प्रदर्शनी में किसानों को कृषि क्षेत्र में हुए बदलाव, आधुनिक तकनीक, पशुपालन क्षेत्र में अवसर आदि के बारे में विस्तृत जानकारी दी जाएगी। कृषि ज्ञान तकनीकी ज्ञान प्रशिक्षण का केंद्र रही कार्यशाला राष्ट्रीय स्तर के उत्कृष्ट अत्याधुनिक तकनीक के प्रस्तुतीकरण के दालान, कृषि संबंधित नए विषयों पर चर्चा सत्र भी होंगे। 26 से 28 नवंबर तक 30 से अधिक विषयों पर कार्यशालाएं होंगी। एग्रोविजन साधारण एग्रोविजन तो 13वीं एडिशन है अपनी आणि आपण गेल्या वर्षी कोविडमध्ये देखील एग्रोविजन केलं होतं, थोड्याफार प्रमाणात, म्हणजे 20 मध्ये करू शकलो नाही, पण आपण 21ला केलं होतं आणि 22ला आपण परत एकदा करतो आहे। आणि आपल्या तारखा ज्या आहेत त्या 25 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर आहे आणि आपण PDKVचं जे ग्राउंड आहे दाभ्याला तिथे आपण याचं आयोजन करतो। ॲग्रोविजन आपलं 25 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2022 असं राहणार आहे आणि उद्घाटनाला आपण जे माननीय रुपालाजी जे आहेत, जे मला वाटतं दुग्धविकास मंत्री आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे, त्यांना बोलवलेलं आहे। सोबत आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस राहतील, तसंच मध्य प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहे शिवराज सिंग चौहान, त्यांनाही आपण बोलवतो आहे। यानंतर आपले महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत माननीय अब्दुलजी सत्तार आणि वनमंत्री श्री सुधीरजी मुनगंटीवार आणि नितीनजी नॅचरली म्हणजे त्यांच्या अध्यक्षता तर राहीलच, या सगळी मंडळी म्हणजे आपल्याकडे 25 तारखेला राहतील उद्घाटनाला। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज, नागपूर।